तर मित्रांनो, आपण मागील भागामध्ये संख्या भाग एक मध्ये आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज, क्रमवार विषम संख्यांची बेरीज आणि क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज आणि गणांची बेरीज बघितली होती. तर आपण संख्या आता भाग दोन बघणार आहोत. तर भागमधील पहिला क्वेश्चन आहे की पाच क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 65 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती. तर मित्रांनो, आपण शॉर्टकट पद्धतीमध्ये हे आपण गणित सोडवणार आहोत. तर आपण बघा कशाप्रकारे पद्धतीने आपण सोडवणार आहोत. तर मित्रांनो, अशा जर पद्धतीने हे बघा, हे अशा जर पद्धतीने गणित सोडवायचं असेल तर आपल्याला पहिली किंमत एक्स मानली, टोटल पाच आपल्याला क्रमवार संख्येची विचारली. पहिला एक्स मानली, परत एक्स अधिक एक, एक्स अधिक दोन, एक्स अधिक तीन, एक्स अधिक चार, अशा प्रकारे संख्या मोजून घ्या, एक दोन तीन चार पाच. तर अशा प्रकारे बराच आपल्याला वेळ लागतो. तर आपण एक सोपी ट्रिक आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, हे 65 जे विचारलेलं आहे ते 65 आपल्याला आहे तसं लिहून घ्यायचं आहे, वजा करायचं आहे. आपल्याला पाच नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली आहे. तर आपण हे पाच सोडून ह्याच्या अलीकडची चार संख्या घेणार आहोत. चार नैसर्गिक संख्यांची आपण बेरीज करणार आहोत. तर चार नैसर्गिक संख्यांची बेरीज येते 10. 10 आल्यानंतर आपण ह्या पाचनी याला भागणार आहोत. तर यांची बेरीज आली 55 वजाबाकी आली 55/5. तर बरोबर 55/5, तर आपल्याला एक्स बरोबर किंमत भेटलेली आहे 11. तर अशा प्रकारे आपण डायरेक्ट अशा पद्धतीने न काढता आपण शॉर्टकट पद्धतीमध्ये या प्रकारे आपण काढू शकतो. तर ऑप्शनमध्ये आपण बघू शकता हे 11 कुठं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, तर तुम्ही बघू शकता ऑप्शन क्रमांक 3 हा जो आन्सर आहे. तर चला मित्रांनो, आपण पुढील गणिताकडे वळूया. तर तुम्ही बघू शकता दुसरं गणित आहे, त्याच प्रकारचं आहे. इथं 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 115 दिली आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती. इथं मित्रांनो सगळ्यात मोठी संख्या विचारलेली आहे. तर मागाच्या प्रमाणे जर आपण पहिली संख्या एक्स मानली, परत एक्स अधिक एक, एक्स अधिक दोन अधिक, अशा जर प्रकारे आपण करत गेलो बरोबर 115, तर बराच आपला वेळ जाऊ शकतो. त्यासाठी मगाची आपल्याला ट्रिक वापरायची आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला ट्रिक वापरून उत्तर काढायचं आहे. 115 आहे तर हे वजा करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथं 10 विचारलं आहे, तर मागील 9 नैसर्गिक क्रमवार संख्यांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे. तर क्रमवार संख्यांची बेरीज येते ती येते 45/ आपल्याला 10 घ्यायचं आहे. हे 10 घ्यायचं आहे. तर यांची वजाबाकी येते 5 × 5, या 5 × 5 गेले, 0 राहिले, आणि 11 × 4 गेले, 7 राहतात. तर मित्रांनो, आपल्याला हे 10 इथं भागायचं आहे. तर आपल्याला 10 इथं भागलं आपण, तर एक्स बरोबर आपल्याला किंमत भेटलेली आहे ती 7. म्हणजे पहिली संख्या ही 7 आहे. आणि जर एक्स बरोबर 7 आलेलं आहे आणि त्यांनी मोठी संख्या विचारलेली आहे आपल्याला, तर तुम्ही मोठी संख्या आपण 10 अलीकडील संख्या कुठली घेतली होती, तर 9 आपण बेरीज केली. जसं की नैसर्गिक संख्येची बेरीज आपण काढली कशी, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, म्हणजे आपण 10 अलीकडील संख्या घेतली होती 9/2 एकूण संख्या. हे 45 कसं आलं ते तुम्हाला सांगत आहे मी. 1 + 9/2 एकूण संख्या आपण किती, 10. तर मित्रांनो, आपण हे जे 45 जे आलं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे ते नेमकं कसं आलेलं आहे. तर 9 अधिक 1 9/2
एकूण आपण नऊ संख्या घेतलेल्या आहेत, हे दहाच्या अलीकडली, तर हे नऊला नऊ, बेपंचे दहा, हे नवपाची पंचेचाळ, हे अशा प्रकारे आपण इथं पंचेच घेतलेलं आहे। तर आपल्याला एक्स बरोबर किंमत सात भेटलेली आहे। तर मोठी संख्या विचारलेली आहे, पहिली संख्या सात भेटलेली आहे आणि सगळ्यात मोठी संख्या ती आपल्याला जी येणार ती आपल्याला लास्ट संख्या त्यात प्लस करावं लागणार आहे, म्हणजेच सात अधिक नऊ म्हणजे आपलं फायनल आन्सर असणार आहे सोळा, हे सोळा। तर ऑप्शनमध्ये कुठं मॅच करत आहे ते आपण बघूया, ऑप्शन क्रमांक एक। तर अशा प्रकारे आपण पुढच्या गणिताकडे वळूया। टाईप दोनमधील प्रश्न आहे, क्वेश्चन क्रमांक एक, पाच क्रमवार समसंख्यांची बेरीज साठ आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती? तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीने पहिली संख्या एक्स मानली, दुसरी संख्या एक्स अधिक दोन, एक्स अधिक चार, एक्स अधिक सहा, एक्स अधिक आठ बरोबर साठ, आणि पाच एक्स अधिक वीस बरोबर साठ, म्हणजे एक्स हे एक, हे दो, तीन एक्स, हे चार एक्स आणि हे पाच एक्स, हे पाच एक्स आणि हे आठ, सहा सहा बारा चौदा चौदा आणि हे चार सोळा सतरा अठरा एकोणीस वीस, हे वीस। तर अशा प्रकारे जर केलं तर आपल्याला बराच वेळ लागतो आणि हे बघा, हे साठ हे आधीच इकडे जाऊन वजा झालं बरोबर पाच एक्स, हे साठ वजा वीस चाळीस आणि पाच एक प्लस पाच एक्स आणि हे चाळीस एक्स बरोबर आपल्याला किंमत काढायची, हे पाच इकडे गेलं गुणलीजकडे भागिले झालं पंच्याहत्तर चाळीस, म्हणजे आपल्याला जी भेटणारी संख्या आहे एक्स बरोबर आठ, ही लहान संख्या। पण आपण हे शॉर्टकट पद्धतीमध्ये हे काढू शकतो, तर हे बघा शॉर्टकट पद्धती आपलं असणार आहे, हे साठ संख्येची विचारलेलं आपल्याला, तर साठ वजा पाच विचारले तर विचारलेलं आहे त्यांनी, तर आपण पाच सोडून अलीकडल्या चार क्रमवार समसंख्यांची बेरीज घेणार आहोत। तर त्यांची आपल्याला जी बेरीज भेटणार आहे ती वीस भागिले आपल्याला पाच विचार पाच संख्या विचारल्या म्हणून पाच करणार आहोत आणि बरोबर साठ वजा वीस हे चाळीस आणि हे पाच पंच्याहत्तर चाळीस, अशा प्रकारे पण आपण हे गणित काढू शकतो। तर मित्रांनो, आपण पुढील गणित बघणार आहोत। तर आपण क्वेश्चन बघू शकता, छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर मित्रांनो, हे पण आपण तीन स्टेपमध्ये हे गणित सोडणार आहोत। पहिली स्टेप जी आहे ती आपण पहिली स्टेप करणार आहोत, छत्तीस हे छत्तीसची दुप्पट करायची आहे, छत्तीस दोन बहात्तर, हे बहात्तर कुठल्या संख्याच्या वर्ग मुळाच्या अलीकडली संख्या आपल्याला घ्यायची आहे? तर तुम्हाला आठचा वर्ग चौसष्ट भेटेल, म्हणजे बहात्तरच्या अलीकडची वर्गमूळ संख्या कुठली आली? तर चौसष्ट आली, हे तुम्ही बघू शकता। तर ही वर्गमूळ संख्या, ही वर्ग कुठल्या संख्येचा वर्ग आहे? तर आठचा। तर तुमचा हा पाया आठ असणार आहे, हे तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने तुम्ही त्रिकोणी संख्या काढू शकता। तर मित्रांनो, आपण आत्ताच त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढतात आपण पाहिलं। तर आपण आता एका सभेतील पाच लोकांनी एकमेकाशी एकदाच हस्त आंदोलन केल्यास एकूण किती हस्त आंदोलन होतात? तर आपण हे साध्या सोप्या पद्धतीने बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, फक्त ह्याला एक सूत्र वापरायचं आहे, ते सूत्र म्हणजे एन कंसात एन वजा एक भागिले दोन। तर एन बरोबर आपल्याला पाच किंमत ठेवायची, पाच गुणुले पाच वजा एक भागिले दोन बरोबर पाच गुणुले चार आणि हे दोन बे दोन्ही चार, तर टोटल दहा हस्त आंदोलन होणार आहेत। तर तुम्ही ऑप्शन क्रमांक एक बघू शकता। तर मित्रांनो, आपण मागील गणितामध्ये हस्त आंदोलन बघितलं होतं, तर आपण आता गिफ्टची संख्या कशी काढतात ते बघणार आहोत। तर आपल्याला एका पार्टीमध्ये पाच मित्र एकमेकांना गिफ्ट देतात, तर एकूण गिफ्टची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे। तर सिम्पल आला एन कंसात एन वजा एक, म्हणजेच एन म्हणजेच पाच कंसात पाच वजा एक, तर हे असं पाच गुणुले पाच वजा एक चार, सिम्पल तुम्हाला पाच चौक वीस
हे आंसर येणार आहे. हे सूत्र गिफ्टची संख्या विचारली असता तुम्हाला लिहून सोडवायचं आहे. तर मित्रांनो, अशी जर तुम्हाला पोलीस भरती रिलेटेड जर गणित वगैरे पाहिजे, अपडेट पाहिजे असतील, तर मित्रांनो आपल्या चॅनलला 04 MR ऑल इंडिया चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या मित्रांनो, जेणे म्हणजे मला पुढील गणित टाकण्यासाठी मोटिवेट होईल. असेच तुम्हाला मी अपडेट देत राहीन पोलीस भरतीविषयी कुठलेही न्यूज वगैरे गणित वगैरे. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.